नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागरला सर्दी झालेली असते आणि त्याला भरपूर शिंका येत असतात आता त्याचवेळी मुक्ता ही रूममध्ये येते आणि कपड्यांच्या घड्या घालतच म्हणते अरे बापरे सर्दी झाली आहे आता तर वाफ घ्यावीच लागेल तर सागर म्हणतो हो परंतु मला वाफ वगैरे नको हा मला वाफेचा खरंच खूप कंटाळा येतो त्यामुळे प्लीज मला वाफ घ्यायला नकाच सांगू तर मुक्ता म्हणते मग गरम पाणी तर प्यावंच लागेल सागर म्हणतो हा ठीक आहे द्याल ना तुम्ही तर मुक्ता म्हणते मी गरम पाणीच काय त्याबरोबर काढाही देऊ शकते आता मात्र सागर म्हणतो काय नको नको मला काढा वगैरे नको फक्त गरम पाणी चालेल तर मुक्ता म्हणू लागते मला एक कळत नाही आपल्याला सर्दी होते हे माहीत असताना आपण पावसात भिजायचंच कशाला तर सागर म्हणतो नाही मी पावसात वगैरे भिजलो नाही जेव्हा फ्रेश व्हायला गेलो होतो तेव्हा साबण माझ्या नाकातोंडात गेला त्यामुळे थोडीफार ही सर्दी झाली आहे परंतु आता बरं वाटत आहे आणि हो तुम्ही माझ्या एवढ्याशा सर्दीची दखल घेतली ते पाहून खरंच खूप बरं वाटलं तर मुक्ता म्हणू लागते आता मी नाही तर कोण काळजी घेणार आता मुक्ताचं हे वाक्य ऐकून सागर खूप खुश होतो आणि मुक्ताकडे पाहू लागतो तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते ठीक आहे चल मग आता आराम करायचा तर सागर म्हणतो हो हो मी आरामच करणार आहे तर मुक्ता म्हणते ठीक आहे आता मी ठेवू का फोन मी उद्या फोन करते आता मात्र सागरला धक्काच बसतो सागर, सागर मागेवरून पाहतो तेव्हा सागरच्या लक्षात येतं की मुक्ता ही फोनवर बोलत होती आता मात्र सागर मुक्ताला विचारतो म्हणजे तुम्ही एवढा वेळ फोनवर बोलत होता तर मुक्ता म्हणते की हो का काय झालं तर सागर म्हणतो म्हणजे तुम्ही एवढा वेळ फोनवरच बोलत होता तर, तर मुक्ता म्हणते हो मी सांगितलं ना की मी फोनवरच बोलत होते तर सागर विचारतो की कोणाचा फोन होता म्हणते आशूचा फोन सागर म्हणतो वा तर मुक्ता म्हणते हो ना बिचाऱ्याला खूप सर्दी झाली आहे तर सागर म्हणतो वा त्याला सर्दी झाली त्या शेमड्याला सर्दी झाली ती तुम्हाला दिसते पण तुमच्या नवऱ्याला सर्दी झाली ती तुम्हाला दिसत नाही आहे का तर मुक्ता विचारते काय तुम्हाला सर्दी झाली आहे तर सागर म्हणतो म्हणजे एवढा मी तुम्हाला जे काही सांगत होतो ते तुम्ही काही ऐकलंच नाही तर तर आता ही सागरला विचारते कधी केव्हा काय सांगितलं तुम्ही मला काहीच माहीत नाही तर सागर म्हणतो म्हणजे मी तुम्हाला एवढा वेळ आता मात्र सागर खूप चिडलेला असतो सागर म्हणतो सोडा आता तर मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही मला आता खूप झोप आली आहे असं म्हणत सागर झोपण्यासाठी जातो आता ही सागरला म्हणते सागर प्लीज माझं ऐकून तरी घ्या सागर मात्र मुक्ताशी काहीच न बोलता लाईट बंद करतो आणि मुक्ताला म्हणतो गुड नाईट आणि झोपी जातो ही सागरला समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु सागर काही ऐकून घ्यायला तयारच नसतो आता सागरला खूप सर्दी झालेली आहे हे मुक्ताच्या लक्षात येतं आणि म्हणूनच मुक्ताही सागरसाठी बाम घेऊन येते आणि सागरला म्हणते सागर प्लीज माझं ऐकून घ्या अव थोडा बाम तरी लावून घ्या तर सागर म्हणतो नाही नको मला बाम लावून घ्यायचाच नाही आणि तसं पण ही साबणामुळे झालेली सर्दी आहे ती सकाळपर्यंत नक्कीच बरी होईल असं म्हणत सागर आता पुन्हा एकदा तोंडावर ब्लँकेट घेतो आणि झोपी जातो मुक्ता म्हणते अहो सागर तुम्ही ॲलर्जीची गोळी तरी घ्या सागर म्हणतो नाही नको मला काहीच नको आहे आता मुक्ता हळू आवाजातच म्हणते ॲलर्जीची नकोच आहे गोळी पण रागावरची गोळी असती तर नक्कीच दिली असती परंतु ती पण नाही आहे ना आता काय करू मला काहीच कळत नाही आता सागरच्या रागावर मुक्ताजवळ काही औषध नसतं आणि म्हणूनच मुक्ताला सागरची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिका त्यांच्याजवळ काम करणाऱ्या कुकला विचारते दादा आज तुम्ही जेवण काय बनवलं आहे तर ते दादा म्हणू लागतात आज मटन बिर्याणी फ्रॉन्स मशरूम सलाड बनवलं आहे आता मिहिका हर्षवर्धनकडे पाहते आणि त्यानंतर त्या दादांना म्हणू लागते तुम्ही एक काम करा जे काही बनवलं आहे ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा आणि आमच्यासाठी मुगाची खिचडी बनवा आणि ताक बनवा हिंग लावून आता मात्र हर्षवर्धनला खूप राग येतो हर्षवर्धन मेहकाला विचारतो हे काय नवीन तर मेहिका म्हणते हो नवीनच आहे कारण बाळाला त्रास होतो तर आता हर्षवर्धन मेहकाला विचारतो की अजून तरी बाळ आलंच नाही आहे आणि तू हे काय बोलत आहेस तर मेहका म्हणते हर्षवर्धन तुम्ही मूर्ख आहात की हे सगळं काही मुद्दामहून करत आहात आता मात्र मेहिका लाडातच हर्षवर्धनला म्हणू लागते हर्षवर्धन अहो तुम्हाला माहीत आहे ना मी पहिल्यांदा त्यापासूनच नॉनव्हेज खात नाही आणि आता तर नॉनव्हेज पाहिल्यानंतर मला तर खूप त्रास होतो आणि एखाद्याला आतून जेव्हा मळमळतं तेव्हा मी बाळाला ते आवडत नाही असंच समजावं लागतं आणि त्यामुळे मला ते नाही चालत तर हर्षवर्धन मेयकाला म्हणतो मग तू नको ना खाऊस तर आता मेयका म्हणते परंतु हर्षवर्धन त्या वासानेच मला खूप कंटाळा येत आहे आणि हर्षवर्धन अशा अवस्थेमध्ये त्याचा मला खूप त्रासही होत आहे तर हर्षवर्धन मेहकाला म्हणतो परंतु मेहका मला तर नॉनव्हेज शिवाय चालतही नाही आणि यांनाही माहीत आहे की मला नेहमीच नॉनव्हेज लागतं तर मेहका म्हणते परंतु नाही हर्ष आता यापुढे या घरामध्ये नॉनव्हेज बनणार नाही तर हर्षवर्धन म्हणतो काय तर मेहिका म्हणते की हो जर तुम्हाला खायचंच असेल तर तुम्ही बाहेर खाऊन येऊ शकता तर आता मात्र हर्षवर्धनला धक्काच बसतो हर्षवर्धन विचारतो काय तर मेहका म्हणते की हो तुम्हाला जर खायचंच असेल तर तुम्ही बाहेर खाऊन येऊ वू शकता त्यानंतर मेहिका त्या दादांना म्हणू लागते दादा अहो तुम्ही यांच्याजवळ काय बघत आहात मी तुम्हाला सांगितलं आज ना आजपासून या घरामध्ये नॉनव्हेज बनणार नाही तर त्यानंतर ते दादा म्हणू लागतात ठीक आहे मॅडम असं म्हणून ते निघून जातात तर त्यानंतर हर्षवर्धन मेहिकाला म्हणतो मेहिका तर मिहिका म्हणते हो हर्षवर्धन तर आता मात्र हर्षवर्धनला मेहिका डोही झाडच झालेली असते तर मेहिकाला हर्षवर्धनची झालेली फजेती पाहून खूप आनंद वाटत असतो तर आता हर्षवर्धन मनाशीच म्हणतो ही तर आता डोही जडच होऊ लागली आहे दिवसेंदिवस ही हिची मजल खूप वाढत चालली आहे आता मला काहीतरी करावंच लागेल हिचा बंदोबस्त करावाच लागणार आहे आता तर हिने माझ्या घरातच माझं खाणं पिणंही बंद केलं आहे असं म्हणत हर्षवर्धन रागाने तिथून निघून जातो आता हर्षवर्धनला आलेला राग पाहून मेहकाला तर आनंदच झालेला असतो तर मेहिका मनाशीच म्हणू लागते ताई अगदी बरोबर बोलायची प्रत्येक गोष्टीला काही ना काही सोल्युशन असतो आणि यावर तर हाच सोल्युशन आहे असं म्हणत मेहिका मनाशीच म्हणते मिस्टर हर्षवर्धन तुला मी हवे होते ना आता कसं वाटते असं म्हणत मेहिका खूप खुश होती तर दुसरीकडे पाहायला मिळतं लकी आरतीच्या बोलण्याचा विचार करत असतो लकीला आरतीचं बोलणं आठवतं कारण आरतीने फक्त चोवीस तासाची मुदत लकीला दिलेली असते आता लकी नाश्ता करायला बसलेला असतो परंतु त्याच्या डोक्यामध्ये फक्त आरतीचाच विचार चालू असतो काय करावं त्याला काहीच सुचत नसतं आता त्याच संधीचा फायदा घेत तिथे सावणी आलेली असते आता सावणी ही लकीकडे पाहते आता ती लकीची अवस्था पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो आता तिथे कोणीच नसतं त्यामुळे त्याच संधीचा फायदा घेत सावनी ही लकीला विचारते काय मग काय ठरलंय तुझं नाही म्हणजे तुला तर चोवीस तासाची मुदत दिली आहे ना आरतीने परंतु आता तर त्यातील बाराच तास उरले आहेत मग आता तू काय निर्णय घेतला आहेस म्हणजे तुझ्या निर्णयावरच सगळं काही अवलंबून आहे ना नाहीतर ना ती आरती तुझ्या आयुष्याची वाट लावेल वाट आता मात्र लक्की सावनीला म्हणतो एक तू गप्प बस तू माझ्या विषयामध्ये बडायची काहीच गरज नाही आणि खरं तर मला तुझ्या सल्ल्याची गरजही नाही तर सावनी म्हणते हो लक्की मला माहीत आहे तुझा माझ्यावर राग आहे आणि तुझाच काय या घरातील प्रत्येकाला माझा राग येत असतो परंतु मी तर तुझ्या भल्याचाच विचार करत आहे कारण लकी घरातील सर्वांना जर हे सत्य समजलं तर तू एकीकडे आणि खर सर्व एकीकडे एवढं मात्र लक्षात ठेव नाही म्हणजे असं ती मुक्ता नक्कीच करू शकते कारण मुक्ताने सांगितल्यावर सर्वांचाच विश्वास बसणार आहे त्यामुळे तूच ठरव आता काय निर्णय घ्यायचा आता मात्र लकीला भरपूरच टेन्शन आलेलं असतं लकी विचार करू लागतो की काय करावं तर सावनी ही लकीला म्हणू लागते कसं आहे ना लकी तुझा हा प्रॉब्लेम तू कोणाशीही डिस्कस करू शकत नाही तू कोणाला काहीही सांगू शकत नाही कारण जर तू कोणाला काही सांगितलं तर यामध्ये तूच अडकणार आहेस बघ विचार कर परंतु एक गोष्ट लक्षात ठेव यामध्ये मी तुला मदत करू शकते त्यामुळे तूच ठरव आता काय करायचं आता मात्र लकी विचार करत असतो त्याचवेळी लकीला आरतीचा फोन आलेला असतो आता सावनी पाहते तर आरतीचा फोन आलेला असतो तर आता सावनी ही लकीला म्हणते घे बघ ती काय म्हणत आहे परंतु लकी खूप घाबरून गेलेला असतो त्याला काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच लकी हा आरतीचा फोन घेतही नाही आता मात्र सावनीला खूप आनंद झालेला असतो लकीची ती अवस्था पाहून सावनी खूप खुश होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरात सईच्या स्कूलमध्ये आलेला असतो आता सागर तिथे सई करतो आणि वाट पाहत तिथेच बसलेला असतो सई मात्र खूप घाबरून गेलेली असते सई सागरला विचारते पप्पा जर प्रिन्सिपल मॅडम ओरडले तर तू माझी बाजू घेशील ना सागर म्हणतो हो बाळा तू काळजी करू नकोस मी आहे नाही ते असं म्हणत सागर सईला शांत करतो त्याचवेळी तिथे एक दुसरी व्यक्ती आलेली असते आता ती व्यक्ती रिसेप्शनमध्ये असलेल्या मॅडमला विचारते की एक्सक्यूज मी मी प्रिन्सिपल मॅडमना भेटू शकतो का तर त्या मॅडम म्हणून ओळखतात हो तुम्ही भेटू शकता परंतु त्या अगोदर तुम्ही तुमचे इथे नाव लिहा आणि सही करा आता ते नाव लिहिण्यासाठी घेतात परंतु नाव लिहिण्यासाठी त्यांनी शाईचा पेन वापरलेलं असतं आता शाईच्या पेनामुळे त्यांना काही नाव लिहिता येत नाही शाईचा पेन लिहत नसतं आणि म्हणूनच ते मोठ्याने शाईचा पेन झटकतात परंतु तिथे सागर बसलेला असतो आणि नकळतपणे त्या पेनाची शाई सगळी सागरच्या अंगावर उडते आता मात्र सागरला खूप राग आलेला असतो आता सागर त्यांना जाब विचारत म्हणतो की हा काय प्रकार आहे तुम्ही हे काय करत आहात तेव्हा ते मागेवरून पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्यामुळे सागरचा शर्ट खराब झाला आहे आणि म्हणूनच ते सागरची माफी मागत म्हणू लागतात सॉरी खरंच सॉरी मी मनापासून माफी मागत आहे हे मी मुद्दामहून केलं नाही ते पेन चालत नव्हतं आणि म्हणूनच मी जोरात झटकलं आणि त्यामुळेच ती शाई तुमच्या अंगावर पडली आहे परंतु खरंच मी तुमची माफी मागत आहे आता मात्र सागरला खूप राग आलेला असतो सागर म्हणू लागतो असं पेन शाईचं आता या काळात कोण वापरतं आणि तुमच्या काळात आता मात्र ती व्यक्ती सागरला म्हणते हे पेन हे पेन तर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आता मात्र सागर त्यांना काहीच बोलत नाही परंतु त्याच वेळी सईचा लक्ष त्यांच्या मुलाजवळ जातो आता सई सागरला म्हणू लागते पप्पा हाच तू मुलगा विहान हाच माझ्या फ्रेंडला खूप त्रास देत असतो आता विहानचे वडील सईला म्हणतात म्हणजे तूच ती मुलगी आहेस तर तर त्यानंतर विहानचे वडील सईला विचारतात बाळा तुझं नाव काय तर सई म्हणते की सई तर आता विहानचे वडील सईचं कौतुक करत म्हणतात मस्त खरंच खूप मस्त तू विहानला पनिशमेंट केलीस खरंच खूप छान काम केलेस आणि त्यानंतर ते विहानला म्हणतात विहान तू जर यापुढे अशीच जर मस्ती केलीस ना तर जर तुला पनिशमेंट मिळाली तर मी काहीच बोलणार नाही तर त्यानंतर विहानचे वडील विहानला म्हणतात विहान आता तू सईची माफी मागायची आहे आता विहान सईची माफी मागतो तर त्यानंतर सईसुद्धा विहांची माफी मागते तर आता विहांचे वडील सागरला म्हणतात मी सुद्धा माफी मागत आहे माझ्यामुळे जे काही झालं त्यासाठी खरंच हे शाईच्या पेनामुळे हे सगळं काही झालं आहे परंतु त्यासाठी जर काही नुकसान भरपाई करायची असेल तर मी नक्कीच करू शकतो सागर म्हणतो त्याची काही गरजच नाही तसंही प्रत्येक बिघडलेली गोष्ट पैशानेच नीट होते असं नाहीच आहे आणि तुम्हालाही नुकसान भरपाई छेपणाराही नाही असं म्हणत सागर त्यांना शांतच करतो त्यांना काहीच बोलता येत नाही आता मात्र ती दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून आशूच असते परंतु सागरला मात्र काहीच माहीत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ज्यावेळी क्लिनिकला येते त्यावेळी मात्र मुक्ताला धक्काच बसतो कारण आरती चक्कर येऊन खाली कोसळलेली असते आता आरतीची ती अवस्था पाहून मुक्ता घाबरून गेलेली असते आता ही घाबरतच आरतीला उठवण्याचा प्रयत्न करते परंतु आरती काही शुद्धीवर येत नाही आणि म्हणूनच मुक्ताही तिथे असलेलं पाणी घेते आणि आरतीच्या तोंडावर मारत आरतीला उठवण्याचा प्रयत्न करते आता त्याच वेळी आरती शुद्धीवर येते मुक्ताही आरतीला सावरते आणि तिला शांत करत म्हणते आरती अगं काय आहे तुला बरं वाटत नाही तर तू क्लिनिकमध्ये का आली आहेस मी तुला म्हणाले होते ना तुला जर बरं वाटत नसेल तर तू नको येऊस म्हणून अगं आरती अक्षय या छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठे वळण घेऊ शकतात तुला कळत नाहीये का मुक्ता आरती समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याच वेळी मुक्ताचा लक्ष आरतीच्या मोबाईलजवळ जातो आता आरतीचा मोबाईलही खाली पडलेला असतो आणि म्हणूनच मुक्ता म्हणते आरती अगं हे काय अगं तुझा मोबाईलही खालीच पडला आहे असं म्हणत ही आरतीचा मोबाईल उचलते परंतु ज्यावेळी मुक्ता आरतीचा मोबाईल पाहते त्यावेळी तर तिथे गोळ्यांची नावं लिहिलेली असतात औषधांची नावं असतात ते पाहून मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता विचारते आरती अगं काय आहे या तर तुझ्या गोळ्या तू वेळेवर घेतले नाही आहेस का असं म्हणत आता मुक्ता त्या गोळ्या चेक करते परंतु त्याचवेळी मुक्ताच्या लक्षात येतं की या तर प्रेग्नेन्सीच्या गोळ्या आहेत तर आरती मोबाईल घेणार तर मुक्ता म्हणते एक मिनिट आरती अगं या तर प्रेग्नेन्सीच्या गोळ्या आहेत आणि पेशंट म्हणून तुझंच नाव आहे आरती अगं तू प्रेग्नेंट आहेस का आता मात्र आरतीला धक्काच बसतो कारण मुक्ताला सत्य समजल्यामुळे आरती तर घाबरून गेलेली असते मुक्ता विचारते आरती अगं हे काय आहे आणि कोण आहे तो मुलगा कोणाचं बाळ आहे हे आता ही आरतीला जा विचारत असते तिला विचारण्याचा प्रयत्न करते परंतु आरती खूप घाबरलेली असते आणि म्हणूनच ही आरतीला म्हणते एक मिनिट तो अगोदर पाणी पी आणि शांत हो आणि त्यानंतरच मला जे काही घडलं आहे ते सांग आता मुक्ता ही आरतीला पाणी देते परंतु पाणी पित असताना आरती मनाशीच म्हणून लागते बाप रे मी आता काय करू यांना तर सत्य समजलं आहे परंतु लकीचं नाव सांगू का मी यांना नाही नको असं म्हणत आरती शांतच होते तर मुक्ता विचारते आरती अगं मी तुला काय विचारत आहे हे बाळ कोणाचं आहे आणि नक्की तू माझ्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेस आरती अगं या बाळाचा बाप कोण आहे प्लीज मला सांग तर आरती म्हणू लागते मॅम मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही परंतु एवढं तर नक्कीच सांगेन की त्या व्यक्तीला पहिल्यांदा मी तुम्हालाच भेटवणार आहे तर मुक्ता म्हणते आरती अगं परंतु हे बाळ कोणाचं आहे तू कधी सांगणार आहेस मला ठीक आहे परंतु ती व्यक्ती या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे ना आणि आरती अगं ती व्यक्ती कोण आहे कुठे राहते काय करते आणि ह्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी ती समर्थ आहे ना आरती अगं बोल काहीतरी तर आरती हसतच म्हणते हो मॅम तुम्ही काळजी करू नका अहो ती व्यक्ती नक्कीच बाळाची काळजी घेईल तर मुक्ता म्हणते आणि आरती तुझी अगं तुझी आणि बाळाची अगं जबाबदारी केवढी हो मोठी आहे ती व्यक्ती नक्की घेईल ना तर आरती हसतच म्हणू नकते हो मॅम मी तुम्हाला मी आताच म्हणाले ना की ती व्यक्ती माझी आणि बाळाची नक्कीच काळजी घेईल आणि काळजी न घेता कुठे जाणार आहे आता आरती हसतच बोलत असते त्यामुळे मुक्ताला संशय येतो आता मुक्ता मनाशीच म्हणू लागते आरती एवढी हसत का बोलत आहे नक्की काय चालू आहे आणि ती व्यक्ती कोण आहे आरती नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे आता मुक्ताच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं मुक्ता ही आरतीला म्हणते चल आत्ताच त्या मुलाला जाऊन भेटायचं आहे तर आरती म्हणते नाही नको मी लवकरच तुम्हाला भेटवेन तर मुक्ता विचारते कधी तर आरती म्हणू लागते गणेश चतुर्थीला तर मुक्ता म्हणते हो ठीक आहे परंतु त्या व्यक्तीला सांगितलं आहेस ना की तू प्रेग्नेंट आहेस ते आणि ती लग्न कधी करणार आहे तुझ्या तर त्यानंतर मुक्ता म्हणते की नाही त्याला म्हणावं की आता आपल्याला लवकरात लवकर लग्न लागणार आहे तर आरती म्हणते की हो मी त्याला नक्कीच सांगणार आहे तर मुक्ता म्हणते परंतु आरती ती व्यक्ती कोण आहे आता मात्र आरती खूप रडत असते मुक्ता ही आरतीला शांत करत म्हणते आरती अगं तू रडू नकोस या अवस्थेमध्ये असा ट्रेस घ्यायचा नसतो आणि या अवस्थेमध्ये तुला खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्या व्यक्तीने तुझी काळजी घ्यायलाच हवी तर आता मात्र आरती काहीच बोलत नाही मुक्तही आरतीला सावडते आणि म्हणू लागते आरती तू शांत हो आणि मी सोबत आहे परंतु आरती मला तुझ्याजवळ ही अपेक्षा नव्हती आरती तू असं करशील असं मला कधी ही नव्हतं परंतु आता या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे आरती मात्र काहीच बोलत नाही परंतु मुक्ताला आरतीची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर ऑफिसला आल्यानंतर मिहिरला विचारतो मिहीर अरे सगळी तयारी झाली आहे ना कारण देशपांडे साहेब कधीही येऊ शकतात तर मिहीर म्हणतो की हो दादूस तू काळजी करू नकोस सगळी तयारी झाली आहे तर आता सागर मिहिरला म्हणू लागतो परंतु मिहीर एक गोष्ट लक्षात ठेव हे डील आपल्यालाच मिळायला हवं काही झालं तरी हे डील आपल्यालाच क्रॅक करायचं आहे तर मिहीर म्हणतो की हो हे डील आपल्यालाच मिळणार आहे तू काळजी करू नकोस दादूस माझी सगळी तयारी झाली आहे तर सागर म्हणतो परंतु एवढ्यात यायला हवे होते देशपांडे साहेब कदाचित त्यांना लेट झालं असेल कारण रस्ते तर मिहीर म्हणतो हो ना मुंबईचे रस्ते आणि त्यातील खड्डे आता त्याच वेळी सागरचा फोन येतो आता सागर पाहतो तर देशपांडे साहेबांचाच फोन आलेला असतो आता सागर त्यांना विचारतो हॅलो सर तुम्ही कुठपर्यंत आला आहात आला आहात का मी कोणाला पाठवू का तुम्हाला घेण्यासाठी तर तेवढ्यातच देशपांडे साहेब सागरला म्हणू लागतात नाही नको त्याची काहीच गरज नाही सागर म्हणतो का काय झालं आहे सर तुम्हाला यायला अजून वेळ होणार आहे का तर ते म्हणू लागतात नाही मी येणारच नाही हे तुम्हाला कळवण्यासाठीच मी फोन केला आहे तर हे ऐकून सागरला धक्काच बसतो सागर विचारतो काय सर तुम्ही तर मला प्रॉमिस केलं होतं ना तर आता देशपांडे साहेब सागरला म्हणू लागतात हो प्रॉमिस केलं होतं परंतु मी अशा व्यक्तींचा प्रॉमिस पाळतो की ज्या व्यक्तींना कदर असते परंतु तुम्हाला त्याची कदरच नाही तर सागर विचारतो का काय झालंय सर माझ्यातून काही चूक झाली आहे का तर देशपांडे साहेब सागरदा म्हणू लागतात की हो खूप मोठी चूक झाली आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही अशा महागड्या गिफ्ट मला पाठवल्यात म्हणून तुम्हाला हे ड्रील मिळणार आहे नाही ते कधीही होऊ शकत नाही कारण तुम्ही मला लाच देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर जर लक्ष केंद्रित केलं असता तर हे डील तुम्हाला नक्कीच मिळालं असतं आता मात्र सागरला काहीच कळत नाही सागरा मिहीरला विचारत असतो की तू दिलायस का गिफ्ट तर मिहीरही सांगू लागतो की नाही मी काहीच दिलं नाहीये तर सागर त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु देशपांडे साहेब सागरचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात ते सागरला म्हणू लागतात मिस्टर कोळी तुमच्या मला ही अपेक्षा नव्हती असं म्हणत ते फोन कट करतात आता मात्र सागरला खूप टेन्शन आलेलं असतं सागरला नक्की काय चालू आहे काहीच कळत नसतं आपल्या हातून डील गेलं हे सागरच्या लक्षात येतात सागरला खूप वाईट वाटत असतं सागर आणि मिहीर विचार करू लागतात की हे नक्की कोणी केलं असणार तर सागर म्हणतो हे सगळं काही कोणीतरी मुद्दामच केला आहे आता त्याचवेळी सागरचा फोन येतो सागर लगेच फोन उचलतो त्याचवेळी हर्षवर्धनने सागरला फोन केलेला असतो आता हर्षवर्धन सागरला म्हणतो हॅलो लोजर काय झालं डील गेली ना आता मात्र सागरला धक्काच बसतो सागरच्या लक्षात येतं की हे सगळं काही हर्षवर्धननेच केलं आहे तर हर्षवर्धन सागरला म्हणू लागतो अरे तू अजून लहान आहेस माझ्याजवळ बऱ्याच गोष्टी तुला शिकायच्या आहेत ज्या गोष्टी तू शिकूनही घेतल्या नाही आहेस आणि हे सगळं काही मिस केलं आहे ती महागडी स्कॉच मिस दान केली आहे आणि तीही तुझ्या नावाने आणि म्हणूनच आता हे डील मला मिळणार आहे असं म्हणत हर्षवर्धन मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणू लागतो सागर कोळी अजूनही अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुला खूप शिकायच्या आहेत आणि या बिझनेसमधील गोष्टी तुला शिकायला खूप वेळ लागणार आहे आणि खरं तर तुला अशा जमणारही नाहीत ज्या गोष्टी मला जमतात आणि त्यामुळे आशय देशपांडे यांच्यासोबतचं डील आता मिस करणार आहे आणि ते डील मलाच मिळणार आहे आता हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून सागरला मात्र खूप राग आलेला असतो सागर रागानेच फोन फेकून देणार परंतु मिहेर त्याला थांबवत विचारतो काय चाललंय दादूस आणि ती व्यक्ती कोण आहे आता मात्र सागर काहीच बोलत नाही तर दुसरीकडे आशुने मुक्ताला फोन केलेला असतो तर मुक्ता म्हणू लागते बोला आशू महाराज तर आशू म्हणू लागतो की आता मुक्ता मी तुला भेटण्यासाठी तुझ्या क्लिनिकमध्येच येत आहे तर मुक्ता विचारते काय डायरेक्ट मुद्द्यावर आणि तू आता मला भेटण्यासाठी येत आहेस तर आता आशू म्हणू लागतो की हो मी तुझ्या क्लिनिकमध्ये येत आहे तर मुक्ता म्हणते हो ठीक आहे तू येऊ शकतोस आणि जर मी तुला म्हणाले की मी आता क्लिनिकमध्ये नाहीच आहे मी भेटू शकत नाही तर आशू म्हणू लागतो तरीसुद्धा मी तुला भेटण्यासाठी येणारच आहे तर मुक्ता म्हणते हेच तर अपेक्षित होतं कारण यावरूनच समजलं आहे की तू अजूनही बदलला नाहीस जसा होतास तसाच आहेस म्हणजे तुला जे हवं तेच तू करणार तर आशू म्हणू लागतो की हो अजूनही मी बदललो नाही परंतु मी येताना तुझ्यासाठी भेळ घेऊन येऊ का तर म्हणते अरे बापरे मी तर माझ्या क्लिनिकमध्ये मा आहे आणि इथे काय आता भेळखात बसू का, का। नाही नको काही घेऊन येऊ नकोस तर आशू म्हणतो तिखट भेळ तर मुक्ता म्हणते काय तर आशू म्हणतो की हो तुझ्या दात काढलेल्या पेशंटसाठी मऊ भेळ आणि तुझ्यासाठी तिखट भेळ तर मुक्ता म्हणते नाही नको काहीच गरज नाही तूच मला फक्त भेटण्यासाठी तर आशू म्हणतो ठीक आहे तर आशू आपल्या ड्रायव्हरला म्हणू लागतो आता घरी जाऊन चेंज करून एका महत्वाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी जायचं आहे असं म्हणत आता आशू घरी निघालेला असतो तर दुसरीकडे मुक्ताला सागरने व्हिडिओ कॉल केलेला असतो तर मुक्ता म्हणते बोला काय झालं तुम्ही असा अचानक व्हिडिओ कॉल केला तर सागर विचारतो काय तुम्ही कामात आहात का तर मुक्ता म्हणते नाही मी कामात वगैरे नाही आताच तर स्वातीताईंचा फोन येऊन गेला आहे घरी म्हणे गणपती डेकोरेशनची अगदी जोरदार तयारी चालू आहे तर सागर म्हणतो की हो तर त्यानंतर मुक्ता म्हणते काय झालं तुम्ही असं शांत शांत काहात, तर सागर म्हणतो काही नाही मी तुम्हाला सहजच फोन केला होता तर मुक्ता ही सागरला म्हणते सागर, सागर तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही की तुम्ही सहज फोन केला आहे नक्कीच काहीतरी घडलं आहे आता सागर घडलेला प्रकार मुक्ताला सांगू लागतो आणि म्हणतो मी तुम्हाला म्हणाल होतो ना की आज एक मीटिंग आहे परंतु ते डील कॅन्सल झालं मुक्ता विचारते काय तर सागर म्हणतो की हो हर्षवर्धनने त्यांना मूर्ख बनवलं कारण महागडं गिफ्ट पाठवून दिलं आणि त्यांना असं वाटत आहे की ते सगळं काही आम्हीच केलं आहे परंतु ठीक आहे जे झालं ते चांगल्यासाठी तुम्हीच म्हणता ना तर मुक्ता म्हणते की हो तर सागर म्हणतो मी उगाचंच टेन्शन घेतलं होतं ह्या मिटिंगचं परंतु ठीक आहे आता पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफचा विचार करावाच लागेल आणि आता तर मला माझ्या पर्स लाईफचा विचार करायचा आहे म्हणूनच मी ठरवलं आहे की आज आपण दोघांनी फिरायला जायचं आहे मरीन ड्राईव्ह वगैरे ठीक आहे ना तर मुक्ता म्हणते नाही नको तर सागर म्हणतो अहो तुम्ही आताच म्हणाला ना की तुम्ही बिझी नाही आहात तर मुक्ता म्हणते की हो मी तुम्हाला म्हणाले की मी बिझी नाही आहे परंतु मी तुम्हाला म्हणाले होते ना की तो माझा फ्रेंड आहे तो मला भेटण्यासाठी येत आहे आशू आता मात्र सागर शांतच होतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ताही आशूला म्हणू लागते आशू तू गणपतीच्या निमित्ताने माझ्या घरी येणार आहेस तर आशू म्हणतो की हो येणारच आहे मलाही बघायचं आहे कोण आहे तो मुलगा ज्याने तुझ्यासोबत लग्न केलं आहे तर दुसरीकडे सागर म्हणू लागतो मलाही बघायचं आहे कोण आहे तो आशू तर आता मुक्ता घरी आल्यानंतर किचनमध्ये पाणी पित असते परंतु त्याचवेळी फोडणीही दिलेली असते आता मुक्ताच्या अंगावर फोडणी उडणार त्याचवेळी सावणीने मुक्ताला वाचवलेलं असतं तर आता सावणीने मुद्दा म्हणूनच मुक्ताला वाचवलेलं असतं तर मुक्ता म्हणू लागते थँक्यू तुम्ही मला वाचवलत तर आता सावणी आपला हात नळाखाली धरत म्हणू लागते आज तर तुला वाचवलं आहे कारण पुढे जाऊन मला तुला आयुष्यातून बर्बाद करायचं आहे या गणेश चतुर्थीला तुला असं काय बर्बाद करायचं आहे की तू आयुष्यात उभीही राहू शकत नाही तुला आणि तुझ्या या घराला मला बर्बाद करायचं आहे तुझा हा सुखी संसार मला उद्ध्वस्त करायचा आहे आता सावनीचा हा प्लॅन मुक्ता सक्सेसफुल होऊ देईल का आता मुक्त यातून काय मार्ग काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मालिकेंचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद